पर्यावरणाचा ढासळ तर थांबवायचा असेल तर वृक्षारोपण व संवर्धनाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी वृक्षारोपण ही चळवळ होणे गरजेचे असल्याने शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या निमित्ताने रविवारी शहापूर तालुक्यातील चिंचवली येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेहरू युवा केंद्र ठाणे संलग्नित नवक्रांती मित्रमंडळ दहिवली, श्रावस्ती बहुउद्देशीय संस्था कल्याण, दैवज्ञ एकता संस्था आदी संस्थांनी एकत्र येत वनविभाग शहापूरच्या दहिवली वनपरिक्षेत्रातील सर्वे नंबर 79 वर वृक्षारोपण केले. ती जगवण्याचा देखील यावेळी त्यांनी संकल्प केला. यावेळी 1370 वृक्षांची लागवड करण्यात आली. यात प्रामुख्याने आकाशी, कांडोल, पेरू, चिंच, करंज, गुलमोहर, आवळा, बांबू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षरोपांचा समावेश होता. 120 युवक युवतींनी या वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रम प्रसंगी वनविभाग शहापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी NG कोकरे, दहिवली वनपरिक्षेत्राचे वनरक्षक DG देशेकर, VA चौधरी व इतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतीसाठी नेहरू युवा केंद्र ठाण्याचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक तथा नवक्रांती मित्रमंडळाचे अध्यक्ष दत्तात्रेय S पाटील व वनपाल RK धनगर यांनी स्वयंस्फूर्तीने विशेष मेहनत घेतली. युवा सामाजिक कार्यकर्ते कपिल खरात, मनोज जाधव, रोशन क्षीरसागर, नवक्रांती मित्रमंडळाचे वसंत पाटील, आशुतोष सातपुते, साहिल पाटील, शिवकन्या प्रतिष्ठानच्या सोनम पाटील, पूनम पाटील, कविता पवार आदी युवक युवतींनी नियोजनात सक्रिय सहभाग नोंदवला.